प्रचंड महागाईने होळपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेला आता शिंदे सरकार आणखीन एक झटका देणार आहे राज्यात पुन्हा एकदा वीज दरवाढ होणार आहे किमान सात पैसे प्रति युनिट वाढ केली जाणार आहे त्यामुळे सर्वसामान्यांचे वीज बिल किमान दोनशे रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री लागणार आहे महागाईने होळपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेला आता शिंदे सरकारकडून विजेचा झटका बसणार आहे राज्यात विजेच्या दरात दहा ते वीस टक्के वाढ करण्याचा निर्णय शिंदे सरकारने आधीच घेतला आता नोव्हेंबर महिन्यात पुन्हा दरवाढ केली जाणार वीज खरेदी खर्चातील वाढीपोटी महावितरणाने पंधराशे कोटी रुपये राखीव ठेवले होते तो निधी दोन हजार एकवीसमध्ये संपला त्यामुळे महावितरणाने एक एप्रिल दोन हजार बावीस मध्ये खरेदीच्या वाढीपोटी इंधन समायोजन शुल्क आकारण्यास सुरुवात केली सध्या हे शुल्क एक पूर्णांक तीस रुपये प्रति युनिट इतके आहे आता पुढील महिन्यात महावितरण साठ ते सत्तर पैशांची वाढ करणार त्यामुळे इंधन शुल्काचा दर हा दोन रुपये पेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे वीज खरेदी पोटी महावितरणाला जवळपास चाळीस हजार कोटी रुपयांची वसुली गरजेची आहे त्यामुळे वीज दरवाढ केली जाणार राज्यात महानिर्मिती सात औष्णिक वीज प्रकल्पामधून संचाद्वारे वीज निर्मिती करत जाते सप्टेंबर अखेरपर्यंत कंपनीला चौतीस हजार आठशे सहा कोटींचा वीज खरेदी खर्च आला त्यामुळे आता याचा खर्च सामान्यांकडून वसूल केला जाणार आहे उन्हाळ्यात विजेची मागणी वाढली असताना कोल इंडियाकडून को फक्त वीस टक्के कोळसा पुरवण्यात आला होता त्यामुळे महानिर्मितीला बाहेरून कोळसा खरेदी करावा लागला त्यासाठी वीस हजार कोटींचा खर्च झाला तसेच क्रॉस सबसिडीतील पैसा देखील कोरोना काळात मिळाला नाही त्यामुळे आणखी वीस हजार कोटीचे नुकसान झाले त्यामुळे किमान चाळीस हजार कोटींच्या घरात नुकसान झाले आहे अशी माहिती ज्येष्ठ वीज तज्ज्ञ अशोक पेंटसे यांनी याबाबत दिली आहे महावितरणाकडून जुलैपासून एक पूर्णांक पस्तीस रुपये प्रति युनिट वाढ करण्यात आली इंधन दर आकारला जात आहे ही मुदत नोव्हेंबरपर्यंत संपणार आहे आता हा आकार एक पूर्णांक नव्वद रुपये इतका असू शकतो इंधन समायोजन आकार वाढवला नाही तर पुढील वर्षी वीज दरबार अटल असल्याचे सांगितले जात आहे औरंगाबाद समाचार न्यूज चॅनल साठी सुनील टाक रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे